टेररिस्ट लोकांपासून मला जीवितला धोका आहे आणि म्हणून सिक्युरिटी मुंबई पोलिसांनी दिली होती, ती या लोकांनी काढली, मला काही तक्रार नाही करा, त्यामुळे माझ्या जीवितला कमी जास्त काही झालं जबाबदार राज्य सरकार असेल। आता कुणी काय वक्तव्य करावं हा जसा त्याचा अधिकार आहे। शरद पवार साहेब यांना केंद्रामध्ये इतके वर्ष मंत्री, राज्याचे अनेक वर्ष अनेकदा मुख्यमंत्री, इतके वरिष्ठ नेते असं असताना सुद्धा त्यांना सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या काळामध्ये एक सुद्धा पायलट आणि एक सुद्धा एस्कॉर्ट नव्हता। परंतु या सरकारला असं वाटत असेल की कदाचित थ्रेट परसेप्शन कमी झालंय, तर त्यांनी सुरक्षा कमी केली, मला त्याच्यात काही अडचण नाही। नाही सर, बातमी आली आहे सगळीकडे। माझी सिक्युरिटी राज्य सरकारने कालच काढली, मला सेंट्रल गव्हर्नमेंटची सिक्युरिटी आहे, मी त्यांच्या सिक्युरिटीचा विचार करत नाही। मी एवढे दिवस सिक्युरिटी कमी केली, झेड प्लस सी इथपर्यंत आली, टेररिस्ट लोकांपासून मला जीवितला धोका आहे आणि म्हणून सिक्युरिटी मुंबई पोलिसांनी दिली होती, ती या लोकांनी काढली, मला काही तक्रार नाही करायची, त्यामुळे माझ्या जीवितला कमी जास्त काही झालं जबाबदार राज्य सरकार असेल। केंद्राने आता जबाबदारी घेतली, त्यांनी सिक्युरिटी अमितभाई शहाणी दिलेली आहे। भाजपच्या बऱ्याच नेत्यांची सिक्युरिटी काढून घेतली आहे, फडणवीसांचं पण नाव आहे, चंद्रकांत पाटलांचं पण नाव आहे, मी माहिती घेण्याने बोलेन। हे काय सरकार, महाराष्ट्र सरकार आहे ना, एका पक्षाचा नाही आहे आणि सिक्युरिटी पक्ष देत नाही, सरकार देतं। त्या माणसाला जीवितला कोणापासून धोका असेल तर त्याला प्रोटेक्ट करणं सरकारची जबाबदारी। त्याच्यामुळे ह्या ज्या सर्व गोष्टी आहेत त्या थ्रेट परसेप्शन प्रमाणे ठरतात आणि कोणी विरोधी पक्षाचा आहे म्हणून त्याची कमी केली अशातला वाद नाही। ज्यांना ज्यांना थ्रेट परसेप्शन आहे आणि किती प्रमाणात आहे त्या पद्धतीनं कमिटीचा अहवाल आल्यानंतर ती कारवाई करण्यात आली। मी सांगितलं की माझी सुद्धा सुरक्षा कमी करावी असं माननीय पवार साहेबांनी मला सूचना केली। शरद पवार साहेब यांना केंद्रामध्ये इतके वर्ष मंत्री, राज्याचे अनेक वर्ष अनेकदा मुख्यमंत्री, इतके वरिष्ठ नेते असं असताना सुद्धा त्यांना सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या काळामध्ये एक सुद्धा पायलट आणि एक सुद्धा एस्कॉर्ट नव्हता। अजितदादा पवार इतके वर्ष माननीय उपमुख्यमंत्री आहे, मागच्या 5 वर्षाच्या 2014 ते 2019 च्या काळामध्ये त्यांना सुद्धा एक सुद्धा साधा हवालदार सुद्धा त्यांना सिक्युरिटी